महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा हा सहकाराची जन्मभूमी म्हणून ओळखला जातो. याच नगरचे साखर सम्राट असलेले शंकरराव कोल्हे आफ्रिकेतल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले असते, त्याबद्दलचा आजचा किस्सा. नमस्कार, मी दुर्गेश काळे, बोल भिडूत तुमचं स्वागत. विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरा येथे राज्यातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला आणि सहकारातून शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला. जिल्ह्यात सगळीकडे साखर कारखाने उभे करण्याची चढाओढ लागली. यातच होते कोपरगावचे शंकरराव कोल्हे. वयाच्या 21व्या वर्षी कोपरगाव तालुक्यातील येसगावचे शंकरराव सरपंच झाले. पुण्याच्या शेतकी कॉलेजमधून BSc ॲग्रीचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. भारत सरकार त्या काळात शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी 25 विद्यार्थ्यांना अमेरिकेला पाठवणार होते. त्यात शंकररावांचा समावेश झाला. तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यावर गावाकडं शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याला त्यांची सुरुवात झाली. यातूनच त्यांनी आपल्या मित्रांसोबत कोपरगावला साखर कारखाना सुरू करण्याचं धाडस केलं. वयाच्या 30व्या वर्षी तिथले ते चेअरमन सुद्धा झाले. कोपरगाव साखर कारखान्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळं गावाकडच्या शेतकऱ्यांच्या जीवावर संजीवनी सहकारी साखर कारखाना त्यांनी उभा केला. कोपरगाव तालुक्यात सहकारी संस्थांचं जाळं निर्माण केलं, शिक्षण संस्था सुरू केल्या. त्यांची ओळखच सहकार सम्राट अशी बनली होती. परिसरातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीचं तंत्र, अधिक उत्पन्नासाठी मार्गदर्शन सुद्धा त्यांनी केलं. अनेक वर्ष विधानसभेत आमदार म्हणून वावरत असताना शेतीवरच्या प्रश्नांवर त्यांचा अधिकार व त्यांचा शब्द अंतिम मानला जाई. राज्याचं कृषी, फलोत्पादन, सहकार, परिवहन, महसूल अशा विविध मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली होती. फक्त राज्यातच नाही तर अख्ख्या देशात साखरेचा अभ्यासक म्हणून त्यांचा दरारा होता. फ्रान्स, डेन्मार्क, ब्राझील अशा अनेक ठिकाणी त्यांनी दौरे केले होते. आफ्रिकेत लायबेरिया नावाचा एक छोटासा देश आहे. तिथली लोकसंख्या जवळपास 5 लाखांच्या आसपास आहे. हे सर्व लोक शेतीविषयक व्यवसायाशी जोडले गेले आहेत. त्या देशाची अर्थव्यवस्था मुळात ऊस शेतीच्या अवतीभोवती चालते. ऊस शेतीत काम करणाऱ्या शेतमजुरांची संख्या एवढी आहे की त्यामुळे असं म्हणतात की तिथला साखर उद्योगाचा मालक हा तिथला सत्ताधीश असू शकतो. या लायबेरियाचा एक साखर कारखाना विकायचा होता. तिथल्या मालकाला तो साखर कारखाना चालण्याचा अनुभव नसल्यामुळं तो तोट्यात चालला होता. नगरच्या शंकरराव कोल्हेंना ही बातमी कळाली. त्यांची तर ओळख साखर उद्योगातील भीष्मपितामह अशी होती. त्यांनी तो साखर कारखाना विकत घेण्याची तयारी केली. जवळपास सगळं फायनल झालं होतं, मात्र पुढं काही अडचणी आल्या आणि त्यांचा प्लॅन बारगळला. गमतीगमतीमध्ये शंकरराव कोल्हे काय म्हणायचे, जर तो साखर कारखाना मला मिळाला असता तर आफ्रिकन देशाचा मी राष्ट्राध्यक्ष बनलो असतो. तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन किस्स्यांसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक नक्की करा.